राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना पेण तालुक्यातील खारपाडा ग्रामपंचायत हद्दीत वडमाळवाडी आणि खैरासवाडी अशा दोन आदिवासी वाड्या आहेत। या दोन्ही वाड्यात जवळपास 500 ते 600 आदिवासी बांधव राहतात। मात्र जवळपास दोन पिढ्या बदलल्या तरीही पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही। येथे राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत खंत व्यक्त करताना आम्हाला या ठिकाणी 80 पेक्षा जास्त वर्ष झाली पाण्याची वणवण संपत नसल्याचं सांगितलं। डबक्यातले अत्यंत घाण पाणी प्यावे लागते आणि या पाण्याने अनेक वेळा घरातील लहान मुले आणि इतर आजारी पडले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात न्यायला आमच्याकडे पैसे देखील नाहीयेत। अनेक वेळा याबाबत शासन प्रशासन दरबारी तक्रार करून देखील काहीच मार्ग काढला जात नाही अशी भावना व्यक्त करण्यात आली। तर निवडणुका आल्या की आम्हाला 200 रुपयांचे आमिष दाखवून आमच्याकडून मते मागितली जातात आणि तुम्हाला घरे पाणी रस्ते देऊ असे सांगितले जाते। मात्र निवडणुका संपल्या की कोणी फिरकतही नाही, त्यामुळे आम्ही कुणाकडे जावे असा प्रश्न आता आम्हाला पडलाय। ग्रामपंचायत आमच्याकडून घरपट्टी घेऊन जाते मात्र आम्हाला पाणी पुरवत नाही, त्यामुळे अनेक वर्षांची पाण्याची वणवण कधी थांबणार हे समजत नाही। इतर ठिकाणी हीच ग्रामपंचायत शौचालयात स्वच्छ पाणी पुरवते आणि आम्हाला हे खड्ड्यातलं पाणी प्यावं लागतं अशी संतप्त प्रतिक्रिया वडमाळवाडी आणि खैरासवाडी येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे। कसं काय चालतंय माणसा, ही अशी परिस्थिती चालली नाही आमची बरीच वर्ष झाले। अच्छा, मग लक्षात नाही तुमच्याकडे? आमच्याकडे लक्षात नाही। तर आमच्या सरपंच आहेत ते तुम्ही सोय नाही देता, आमची कोण सोय करील, काय आमच्यावर कोण लक्षात नाही देत काय नाही, तुम्ही आम्ही काय खाऊन राहताना आम्ही जेवून खाऊ पण पाणी आम्हाला कोण देईल हो। आम्ही असं काय पेज भाकरी का आम्ही खाऊ पण पाण्याची आम्हाला कोण देईल, पाणी असला तर माणसाचा जीव जगल नाही। तुम्ही मतदान करताय? मतदान हाय आम्हाला। अच्छा, कुठे कुठली ग्रामपंचायत तुमची? खारपाडा। अच्छा, मतदान करता तरी तुम्हाला ही सोय नाही उपलब्ध? अजिबात नाही सोय नाही ना काय नाही। अच्छा, किती वर्षापासून हा प्रकार पाण्याचा सुरू आहे? तरी 80 वर्षे झाले असती तरी आमची सोय नाही काय नाही, असाच आम्ही पाणी असाच घाणी बिणीचा पाणी पितो तरी आमच्यावर लक्ष नाही कोण देत काय नाही। घाणीच्या पाण्यानं कधी आपण आजारी पडला घरामध्ये? मग जरी पडताना ते काय करतात दवाखाना का ते हातान पैसे राहतील तर ते आपल्या दवाखान्यात जातील, ना तर हातून राहिले एखाद माणूस पाणी न वाचून पाण्या वाचून काय करतील, हं काय माणसा करतील, पाणी राह तर जीव जगल आपला आपला, ना तर काय जगल की तरी पाणी पाणी करून आपला परण जाईल तरी पण पाणी नाही आम्हाला भेटायचा।